जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। उष्णतेमुळे एक 144 अंतर्गत एक आदेश पारित करण्यात आलेला आहे। या आदेश सगळे कामगारांना एक आधारस्तंभ आणि अधिकार देण्यासाठी आदेश आहे। याच्यामध्ये हवामान खात्याने पुढच्या एक आठवड्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे म्हणजे असा एक सूचित केलेला आहे। आपण मागचे काही दिवसपासून बघतोय की 45-46 डिग्री टेम्परेचर प्रत्येक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जो प्रत्येक मंडलमध्ये जळगावमध्ये लागलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा टेम्परेचर आपल्याला दिसून येत आहे। या परिस्थितीमध्ये कुठलेही ज्यावेळी आपण याच्यामध्ये 144 अंतर्गत बेसिकली आपण 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहे की जो आपला उन्हाच्या जो वेळ असतो त्याच्यामध्ये सकाळी 11:30-12 पासून संध्याकाळी 4-4:30 पर्यंत या कालावधीमध्ये बाहेर जाणं सगळ्यांनी टाळावा। यदि कोणाला कोई म्हणजे बंधनकारक करत असेल की तुम्ही काम करायचं आहे तर त्या कामगाराला त्याच्याबद्दल एक अधिकार मिळावा। आणि यदि कुठले अतिआवश्यक सेवा असेल आणि त्या काम टाळता येत नसेल तर त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योग्यता पिण्याचे पाणीची सोय, शेडची सोय, पंखे कूलर इत्यादीची सोय त्या ठिकाणी करण्यात यावा। तशाच ज्या कोचिंग सेंटर्स आता स्कूल कॉलेजेस बंद आहे परंतु कोचिंग सेंटर्स मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये विभिन्न ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी योग्यता काजी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात यावा। लहान मुलं आणि तरुण त्या कोचिंग सेंटर्समध्ये जातात त्याच्यासाठी योग्यता काजी घेण्यात यावा याच्यासाठी आपण या आदेशामध्ये त्यांना सूचित करण्यात आलं। कुठले प्रकार जमावबंदीच्या एक मी क्लॅरिफिकेशन असा देतोय की कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यावा। जमावबंदीचा अजिबात अर्थ नसतो की आपण लॉकडाऊन जाहीर केला। जमावबंदी विभिन्न प्रकारचे असतो। जमावबंदी 50-50 पेक्षा जास्त प्रकार मलाही माहिती आहे। त्याच्यामध्ये आपण विभिन्न प्रकारची गोष्टी करू नये सूचित करू शकतो आणि यदि कोई जाणून बुजून कोणाला त्रास देत असेल तर त्याच्यावर विभिन्न प्रकारचे विभाग जसे पोलीस विभाग झाला, कामगार विभाग झाला, आरोग्य विभाग झाला, महसूलचा विभाग झाला, ग्रामपंचायत झाली, नगरपालिका झाले त्या सगळे त्याला सहकार्य करू शकतो। त्याला एक अधिकार मिळतो की कुठल्याही व्यक्तीला या कुठल्याही नागरिकांना त्रास होत असेल तर त्याला सहकार्य करण्यासाठी त्याला अधिकार मिळतो। या गोष्टी आपण जमावबंदी या 144 नसतो त्याच्या 144 CRPC या भारतीय न्याय संहिता अंतर्गत आपण त्याला असा एक आदेश पारित करतो केलेला नाही। आपण काय जाहीर केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं काम या बाहेर पडताना आपण व्यक्तिगत काळजी घ्यावा आणि कोई भी कोणाला म्हणजे त्रासदायक प्रकारचे कामामध्ये लावू नये, डेंजरस परिस्थितीमध्ये काम करण्यात येऊ नये। एक हीट परिस्थितीला आपण एक डेंजरस परिस्थिती म्हणून आपण जाहीर केलेला आहे तो यामध्ये म्हणजे कुठलेही जसे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक डेंजरस परिस्थितीचे जो नियमावली याच्यामध्ये लागू होत ते आपण या ठिकाणी लागू करून देऊ।